नमस्कार, मी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष श्यामराव मोकाशी। मी आता दहिसर आरटीओच्या समोर उभा असून आज मी आरटीओ कार्यालयात कसा घोटाळा चालतो, कसा भ्रष्टाचार चालतो, आत्तापर्यंत जनतेनं अनेक घोटाळे पाहिले असतील, सिंचन घोटाळा, सर्व घोटाळे तुम्ही ऐकले असतील, पाहिले असतील। पण आरटीओ कार्यालयात एक जबरदस्त घोटाळा आहे, तो म्हणजे बनावट कर्मचारी। आज महाराष्ट्रात 50 आरटीओ आहेत आणि 500 कर्मचारी हे महाराष्ट्रभर बनावट नकली बोगस आहेत। या कर्मचाऱ्यांना पगार कोण देतं, कुठला पगार देतं आणि हे अधिकारी स्वतः लॉबिंग कसे करतात? प्रत्येक कार्यालयात 8 ते 10 कर्मचारी हे बनावट आहेत, नकली आहेत आणि शासनानं तत्काळ ह्या बनावट कर्मचारी नकली कर्मचाऱ्यांची चौकशी करून कार्यालय प्रमुखावरती दोषारोप रकून डेपोडी आरटीओ ह्यांची पद्धत रद्द करा। फेसलेस सेवेला ह्यांचा विरोध असून जनतेची कामं संगणकाच्या माध्यमातून होणार असताना देखील आरटीओला या, आम्हाला पेपत्ता वाचायचे आहेत, एवढाच तुमचा धंदा राहिलेला आहे, ताक दक्षिणा चाल पुढे। हा त्यांचा धंदा आता उद्ध्वस्त होणार आहे, फेसलेस सेवा चालूच आता होणार आहे। कोणीही तुमच्या आरटीओला येणार नाही, कोणी आरटीओ साहेब म्हणून म्हणणार नाही। ऑनलाईनच्या द्वारे संगणकाच्या माध्यमातूनच हे पेपर तपासायचे आहेत। ऑनलाईनला प्रत्येकांना संगणकाच्या माध्यमातून आपापले अर्ज करायचे आहेत। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब।